आजच आपण आपल्या मुलांचं ऍडमिशन निश्चित करा, प्रवेश सुरू आहे. संगम सेवाभावी ट्रस्टचे डॉक्टर भानुदासजी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज संगमनेर. उपलब्ध सुविधा, तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त असे क्लासरूम्स, सुरक्षित अभ्यास साहित्य, मुलांच्या सुप्त गुणांचा विकास, वैयक्तिक लक्ष, वर्ग आणि शालेय परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा. संगम सेवाभावी ट्रस्टचे गॅलेक्सी प्लेग्रुप. प्लेग्रुपसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. वार्षिक फी. प्लेग्रुप वय वर्ष 2 ते 3, नर्सरी वय वर्ष 3, जुकेजी वय वर्ष 4, सीकेजी वय वर्ष 5 ते 6. वार्षिक फी 4,999 रुपये. वरील फी शैक्षणिक वर्ष 2021-22 करता ऑफलाईन आणि ऑनलाईनसाठी. आमची वैशिष्ट्य आणि सुविधा: खेळणी संग्रहालय, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद, वर्ग आणि शालेय परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेराज, वयानुसार खेळण्यासाठी मैदान उपलब्ध, GPS ट्रेकिंगसह बस सेवा उपलब्ध, सुरक्षित आणि आरोग्यदायी परिसर, पालकांच्या सोयीनुसार बॅच. संगम सेवाभावी ट्रस्टचे डॉक्टर भानुदासजी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज संगमनेर. ठिकाण: अकोले बायपास रोड, गणेश नगर, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 024-25-22-64-56. मोबाईल नंबर 78-75-85-83-27. 98-60-35-99-85 आणि 70-38-58-66-98. आजच आपण आपल्या मुलांचं ऍडमिशन निश्चित करा, प्रवेश सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील मंगळापूर ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश रंगनाथ पवार आणि दीपक वाळे यांनी केला आहे. यावेळी C24 ताशी बोलताना रमेश पवार म्हणाले की 2010 ते 2020 या कालावधीमध्ये मंगळापूर ग्रामपंचायतच्या माध्यमामधनं गावांमध्ये विविध विकास कामांचे टेंडर काढण्यात आलेत, परंतु माहितीच्या अधिकाराखाली अशी माहिती समजली आहे की या कालावधीमध्ये निघालेली अनेक विकास कामं ही करण्यात आली नाही आणि त्या कामांची बिलं ग्रामसेवक आणि इतर लोकांनी संगनमत करून काढली आहेत. हे पैसे गेले कुठे असाच प्रश्न मी विचारलं असता मला उडवडीची उत्तरं देण्यात आली आहेत. त्यामुळे मी माहितीचा अधिकार टाकला आणि या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी केली आणि यामध्ये दोषी असलेले अधिकारी आणि पदाधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश पवार यांनी केली आहे. मी रमेश रंगनाथ पवार, राहणार मंगळापूर. मी गेल्या 7 महिन्यापासून मंगळापूर ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकार टाकला होता. त्यामध्ये असं निदर्शनात आलं की मंगळापूरमध्ये जे कामं झाले त्याच्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आले. त्या गैरव्यवहाराप्रकरणी आम्ही ग्रामसेवक कर्डक यांची भेट घेतली. ग्रामसेवक कर्डक यांनी स्वतः कबुली दिली की मी माझ्याकडून मोठ्या प्रमाणात चूक झाली आणि मी जे चूक झाली त्या ते मी पैसे ग्रामपंचायतमध्ये पुन्हा जमा करतो अशी त्यांनी आम्हाला कबुली दिलेली आहे. त्या प्रकरणी आम्ही प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन करतो आहे की या प्रकरणामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे यामध्ये ग्रामसेवक कर्डक यांना व यामध्ये अजून कोणी इन्वॉल्व्ह असेल यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, नाहीतर आम्ही थोड्याच दिवसात तीव्र आंदोलन प्रांत कार्यालयासमोर करणार आहोत. त्यामध्ये रस्त्यांचे कामं असतील, त्यानंतर अंगणवाडी भांडी वाटप, इतर ब्लॉक बसवणे, झाडांच्या जाळ्या या प्रकारातल्या कामांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. उदाहरणार्थ ग्राम अंगणवाडीला दिलेली सुरी ही 180 रुपयाला दाखवलेली गेली, पण प्रत्यक्ष या सुरीची किंमत 20 रुपयेच. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर यांनी गैरव्यवहार केले आहे आणि त्यांनी स्वतः कबुली पण दिलेली आहे की ह्या कामांमध्ये माझी चूक झाली, मला माफ करा. पण आमचं असं म्हणणं आहे का चुकीला माफी नाही, म्हणून आता आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की लवकरात लवकर त्यांनी मागील 10 वर्षाच्या विकास कामाबाबत मंगळापूर गावामध्ये जी चौकशी लागलेली ग्रामविकास मंत्र्यांच्या माध्यमातून चौकशीचं काम चालू आहे, परंतु ते चौकशीचं काम
कागदपत्र तपासण्याचं चालू आहे। आम्ही आमचं म्हणणं असं होतं का त्यांनी जे कागदपत्र आहेत ग्रामपंचायतमधले ते अप टू डेट ठेवलेले आहेत, परंतु त्या कागदानुसार स्पॉटवर काम झालेलं नाही ही आमची मागणी होती। आता त्या चौकशीमध्ये काही राजकीय हस्तक्षेप होतो का काय असे आम्हाला शंका असल्याकारणानं आम्ही आज प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेबांना एक वेगळ्या प्रकारचं निवेदन असं देतोय की जी कामं कागदोपत्रे आहेत ती आम्हाला जागेवर दाखवून द्यावी, आणि ती जर जागेवर नसतील तर निश्चित याच्यात गैरव्यवहार झालेला आहे ही आमची खात्री आहे। म्हणून गैरव्यवहार करणाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे ही आमची मागणी असणार आहे। शावीश शेख, सी 24 तास, संगमनेर।